हॅलो, वेलकम टू न्यू ब्लॉग. आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यात आधी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाची सुरुवात होते, छान जाऊ सगळ्यांना नवीन वर्ष. आणि आम्ही कसा गुढीपाडवा सेलिब्रेट करतो किंवा आम्ही कशी पूजा करतो हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. आणि चला सुरुवात करते. त्याच्या आधी ना मी थोडीशी गुढीपाडव्याची म्हणजेच जे आपली आरतीची किंवा साडीची वगैरे तयारी मी करून ठेवली होती ती तुम्ही बघून घ्या आणि मग पुढे कंटिन्यू करा. बरं, इकडे मी सुरुवात केली आहे गुढीपाडव्याच्या तयारीची म्हणजेच पूजेच्या तयारीची. आणि ही जी साडी आहे ही मी ऑनलाईन मागवली होती आणि गेल्या वर्षी पण हीच होती साडी. गेल्या वर्षी मागवली होती आणि ह्यावर्षी पण मी हीच घालणार आहे. बघू, पुढच्या वर्षी मी आता विचार करते अजून नवीन साडी घ्यावी गुढीला, छान मोठी वगैरे. आणि हे जे हार फुलं आहेत ते मी आम्ही सकाळीच जाऊन आणलो होतो, म्हणजे मी आणि पृथ्वी गेलो होतो आणि सकाळीच घेऊन आलो होतो कारण लवकर गेलो होतो म्हणजेच गडबड पण नाही होणार आणि फ्रेश पण मिळतील सगळं. त्याच्यासाठी आम्ही लवकर जाऊन घेऊन आलो. आणि ही कडुलिंबाची पानं आणि तसंच आंब्याची पानं, ॲक्च्युली आंब्याची पानं इथून काढली आम्ही म्हणजे झाडावरून. आणि त्याच वेळेला ना एक बाई आली होती, म्हणजे अशीच मराठीच असेल, म्हणजे महाराष्ट्रीयनच होती ती बाई. तर तिच्या हातात कडुलिंबाची पानं होती, तर तिला आंब्याची पानं हवी होती, त्या बदल्यात तिने मला ती कडुलिंबाची पानं दिली. म्हणजे देवाणघेवाण टाईप वगैरे असं झालं, म्हणजे जे गावाला आपण होतं ना थोडक्यात, हे तू घे ते मला दे, आणि न मागता तिने बिचारीने मला दिलं. फार चांगलं वाटलं. आणि त्याच्यानंतर बाकीचे जे सगळं काही हळदी कुंकू आहे, त्याच्यानंतर धूप, त्याच्यानंतर माचीस, दिवा, अगरबत्ती, हे सगळं मी एकत्र काढून ठेवते जेणेकरून मग पूजेच्या वेळेला गडबड नाही होणार म्हणून. आणि देवाची वगैरे पूजा झालेली आहे, सो आपण चला गुढीची पण करू. बरं, इकडे मी मगाशी जशी तुम्हाला दाखवली तशी मी तयारी करून ठेवली होती. आणि काल मला ना गजरे पण भेटले, आता मी ते घालणार आहे. आणि आता हे ॲक्च्युली तांब्याला माझं हळदी कुंकू लावायचं राहिलं होतं, ते मी लावून घेते आपला गोडीचा. आणि बाकी ही मला काठी पण, त्याला पण गोडीची काठी जी आहे त्याला पण मला हळदी कुंकू लावायचं, ते पण मी लावून घेते. आमच्या इकडे मोस्टली मला वाटतं सगळ्या घरांमध्ये गुढीपाडवा करत नसतील कारण इथे कोणी जास्त महाराष्ट्रीयन पण नाही आहे, त्याच्यामुळे असेल. बिल्डिंगमध्ये फक्त एक दोन जण फक्त गुढी उभारत असतील असं मला वाटतंय. समोरच तर बिल्डिंगमध्ये मला दिसलीच नाही आजपर्यंत. आणि चला आता इथून सगळं तयार आहे, बाहेर जाऊ आणि गुढी उभार. चला गुढी आपण बांधून घेऊ आणि नंतर मग उठू. हे सगळं करताना ना, म्हणजे गुढीची पूजा म्हणा किंवा गुढी उभारताना म्हणा, एक ना वेगळंच घरात प्रसन्न वातावरण असतं. म्हणजे ज्यावेळेला आपले सणवार असतात किंवा आपण छान सेलिब्रेट करतो ना त्यावेळेला खरंच खूप मस्त वाटतं. आणि आजचा पण त्यातलाच दिवस आहे. आणि इकडे फार तर नाही सेलिब्रेट केले जात, म्हणजे या साईडला. आता मी खूप जणांना प्रश्न पडेल की मी कुठे राहते, तर मी मध्य प्रदेशमध्ये राहते, भोपाळमध्ये. तर इकडे आपल्याकडचे म्हणजे महाराष्ट्रातले सण फारसे नाही होत कारण या लोकांची रूढी परंपरा थोड्याशा वेगळ्या असतात. इकडचे सण आपल्या सणमध्ये फार खूप जास्त फरक असतो. जसं की आता आपला इकडे गुढीपाडवा आपण सेलिब्रेट करतो आहे, आपलं नवीन वर्ष सुरुवात झालं आहे, म्हणजे आपण गुढीची पूजा वगैरे करून नवीन वर्षाला छान सुरुवात करतो. आणि तसंच आता या साईडला नवरात्री लागल्यात, म्हणजेच नवरात्री आजपासून सुरू होणार आहेत. तर त्यांची या लोकांची म्हणजे इकडच्या लोकांची ही गडबड असते नवरात्रीची, म्हणजे त्यांचं ते पूजा वगैरे सगळं, नऊ दिवस उपवास वगैरे, म्हणजे पूजा वगैरे जशी आपली नॉर्मल नवरात्री असते तसंच. आणि बोलता बोलता आम्ही इकडे गुढी पण उभारून घेतले. आम्ही इथेच मेन डोअरला वगैरे करतो, विंडोच्या वगैरे, आणि छान पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आता सगळेजणं मस्तपैकी गुढीची पूजा करून घेऊ, नमस्कार करू. आणि आज वारं पण एवढं सुटलं होतं ना, दिवाच लागत नव्हता, पण ठीक आहे, जसं आहे तसं आम्ही पूजा करून घेतली छान. आता नमस्कार वगैरे सगळेजणं करू आणि गुढीला आम्ही नैवेद्य दाखवून घेते. तुम्ही काय करलाय तो मी तुम्हाला दाखवते. आणि ही बघा अशी सुंदरशी मस्त आमची गुढी नटलेली आहे, किती सुंदर दिसतंय, म्हणजे एकदम मन प्रसन्न होतं. ही बघा, ही माझी छोटीशी रांगोळी गुढीची.
छोटूशीच रांगोळी काढली होती, खूप घाई गडबडीत काढली होती आणि गुढीची पूजा करायची आधी किंवा गुढी उभारायच्या आधीच मी सगळं जेवण वगैरे करून घेतलं होतं. आज जेवणामध्ये आहे श्रीखंड पुरी, काजूची भाजी आणि डाळ भात. असं आता थोड्या वेळाने पुरी करते, आता 12:30 वगैरे झालेत. आता मी गुढीला पण नैवेद्य दाखवून घेते आणि मग बाकी सगळ्यांना पण जेवायला वाढते. पूजा वगैरे झाली, चेंज वगैरे सगळं करून झालं, म्हटलं नैवेद्य भरून घ्यावा. आणि बाकीचं जेवण मी जसं की सकाळीच बनवलं होतं कारण गडबड होते नंतर. आणि फक्त पुऱ्या करायला ठेवल्या होत्या, गरम गरम पुरी, श्रीखंड, काजूची भाजी, डाळ भात असं नैवेद्य दाखवते. गुढीला पण, घरच्या देवाला पण आणि तुम्हाला पण दाखवते काजूची भाजी कशी झाली. आणि ही अशी दिसते काजूची भाजी. कोकणातल्या लोकांची शान म्हणजे कोकणात असं कोणी नसेल की ज्याला काजूची भाजी आवडत नसेल. ते ॲक्च्युली गुढीपाडवा वगैरे झाला, त्याच्यानंतर आम्ही जेवलो वगैरे सगळेजणं आणि त्याच्यानंतर एवढा पाऊस चालू झाला ना, म्हणजे वातावरण अगदी बिघडून गेलं, त्याच्यामुळे मला एंडिंग नाही घेता आलं आणि त्याच्यामुळे मी आज एंडिंग घेते. सो म्हणजे एकदम पूर्ण काळोख आणि आज पण तसंच झालं. मी तुम्हाला एक थोडीशी क्लिप दाखवते जेणेकरून तुम्हाला समजेल, एकदम लाईव्ह एवढं वादळ आणि पाऊस चालू झाला ना, आता पण तसंच झालं आहे. दाखवते तुम्हाला, म्हणजे निसर्गाचं काही सांगू नाही शकत, कधी काहीही होऊ शकतं तशातली गत झाली. मी तुम्हाला पटकन दाखवून घेते बॅक कॅमेराने. हे बघा, आत्ता बघू शकता, आत्ता पण तीच कंडिशन आहे. आणि आता वाजलेत पण, दुपारचे 2 वाजलेत. आणि ही माझी छोटीशी मेथी लावलेली ती. म्हणजे पूर्ण वातावरणच गडबड झाली, त्याच्यामुळे मग एवढी घाई पण झाली आमची कारण थोडंसं बाहेरची पण 1-2 कामं होती. आणि आत्ता पण बघू शकता मागे एवढं वादळ सुटलंय, एवढं वादळ सुटलंय बसरेबर. सो तुम्हाला कसा छोटासा ब्लॉग वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि गुढीपाडव्याची पूजा तुमच्याकडे कशी करतात हे पण तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि जर मला पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.